मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी अंतर्गत आर्थिक दुर्बल नागरिकांना मोफत वैद्यकीय उपचार, शस्त्रक्रिया इत्यादींसाठी रुग्णांच्या आजारानुसार 3 लाख रुपयांची मदत दिली जाते। मात्र यासाठी अर्ज कुठे करायचा, तो कसा भरायचा किंवा मुख्यमंत्री कार्यालयातून घ्यायचा का, अशा अनेक शंका सर्वसामान्यांना पडतात। सर्वसामान्य नागरिकांची आता हीच शंका दूर करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाने आता नवीन उपक्रम जाहीर केलाय, ज्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना या सुविधा योजनेचा जास्त फायदा होणार आहे आणि तो कसा आपण तेही पाहणार आहोत। मात्र त्याआधी जर तुम्ही आमच्या लेट्सअप मराठीला यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवरती फॉलो केलेलं नसेल तर लगेचच करा। मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून मदत मिळवण्यासाठी राज्य सरकारने आता नवीन सुविधा योजना सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत नागरिकांना निधी मिळवण्यासाठी मिस कॉलचा पर्याय आता उपलब्ध करून देण्यात आलाय। आता ही सगळी प्रोसेस कशी आहे ते आपण स्टेप बाय स्टेप पाहूयात। मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी अंतर्गत मदत मिळवण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला 86 50 56 75 56 या मोबाईल क्रमांकावर मिस कॉल द्यायचा आहे। पुढे या क्रमांकावर तुम्ही मिस कॉल देताच तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती एक SMS येईल आणि या SMS द्वारे तुम्हाला एक लिंक पाठवण्यात येणार आहे। आता या लिंकवर जेव्हा तुम्ही क्लिक कराल तेव्हा तुमच्या मोबाईलमध्ये मुख्यमंत्री सहायता निधीचा अर्ज डाउनलोड होईल। पुढे तुम्हाला या डाउनलोड झालेल्या अर्जाची प्रिंट काढायची आहे आणि अर्जात विचारण्यात आलेली आवश्यक ती सर्व माहिती भरायची आहे आणि त्यासोबतच आवश्यक ती सगळी कागदपत्रं तुम्हाला यासोबत जोडायची आहेत। त्यानंतर तुम्हाला हा अर्ज आणि त्यासोबत जोडलेली कागदपत्र स्कॅन करून PDF फॉर्मॅटमध्ये CMRF.Maharashtra.Government.in या मेल ID वर पाठवायची आहे आणि या स्टेप्स फॉलो करून तुम्ही लवकरात लवकर मुख्यमंत्री सहायता निधी आता मिळवू शकताय। तर या अर्जासोबत लागणारी महत्त्वाची कागदपत्रं कोणकोणती आहेत तेही पाहूयात। विहित नमुन्यातील अर्ज, वैद्यकीय खर्चाचं अंदाजपत्रक किंवा प्रमाणपत्राची मूळ प्रत जी डॉक्टरांच्या सही शिक्क्यासह असावी। तर अंदाजपत्रक खाजगी रुग्णालयाचं असल्यास सिव्हिल सर्जन यांच्याकडून प्रमाणित करणं आवश्यक आहे। तहसील कार्यालयाचा उत्पन्नाचा दाखला, ज्यामध्ये 1,60,000 इतकंच उत्पन्न असणं गरजेचं आहे। तर रुग्णाचं आधार कार्ड, रुग्णाचं रॅशन कार्ड, हॉस्पिटलच्या बँकेचे डिटेल्स असणं आवश्यक आहे। तर अपघात झालेला असेल तर FIR ची कॉपी असणं सुद्धा आवश्यक आहे आणि सोबतच आजाराचे रिपोर्ट्स असणं गरजेचं आहे। आता या मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये कोणकोणत्या रोगांचा समावेश होतो तेही पहा। कॉक्लिअर इम्प्लांट, हृदय प्रत्यारोपण, यकृत प्रत्यारोपण, किडनी प्रत्यारोपण, फुफ्फुस प्रत्यारोपण, बोन मॅरो प्रत्यारोपण, हाताचे प्रत्यारोपण, हिप रिप्लेसमेंट, कर्करोग शस्त्रक्रिया, अपघात शस्त्रक्रिया, लहान बालकांची शस्त्रक्रिया, मेंदूचे आजार, हृदयरोग, डायलिसिस, कर्करोग, किमोथेरपी आणि रेडिएशन, तर अपघात आणि नवजात शिशूंचे आजार, गुडघ्यांचं प्रत्यारोपण, बर्न रुग्ण, विद्युत अपघात रुग्ण इत्यादी विविध गंभीर आजारांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीमधून नागरिकांना मदत केली जाते। या व्यतिरिक्त अन्य रुग्णांना देखील, म्हणजेच पहिल्यांदाच भाजलेल्या तसंच शॉक लागलेल्या रुग्णांचाही या निधीतील आजारांच्या यादीत समावेश करण्यात आलाय। अशा रुग्णांना या निधीतून 50,000 रुपयांची मदत दिली जाणार आहे। तुम्हाला जर या निधी अंतर्गत मदत मिळवायची असेल तर राज्य सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या नवीन सुविधा योजनेचा लाभ लवकरात लवकर घ्या।